¿Ya está? ये अगर केमाची वाट बघते तुझी, म्हटलं तू येतेस की नाही? कमाल आहे हा तुझी, एवढ्यात कंटाळीस का काय? काय बरं वाटतंय ग घरात आल्यावर. बस बस पाणी आणू. नको ग बाई. आपलं काय ठरलं होतं? काय माझ्या घरचे प्रॉब्लेम्स तू सोडवायचेस, तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स मी. मग सोडवलेस माझ्या घरचे प्रॉब्लेम्स? चुटके सारशी सोडवून आली बघ. पण तू सोडवलेस माझे प्रॉब्लेम्स? तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स विचित्रत ग बाई, तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स एक नंबरची स्वार्थी आहेत तुझी मुलं. अगं पैशासाठी इस्टेटीसाठी कोणाही बाईला आई म्हणायला तयार होती. आई कोण? तरी मी सगळ्यांना सांगत होतो, अगदी सुरुवातीपासून सांगत होतो की ही बाई बाई नाही म्हणायचं, माझी खूप खूप जवळची मैत्रीण आहे आशा. पण खरं सांगू काय, या घरात सगळ्यांनी यांना आई मानलं, मी नाही यांना आई मानलं. हो ग बाई, ह्याला आणि वसूला पटवणं सर्वात कठीण गेलं मला. तुला फक्त या दोघांनाच पटवणं कठीण गेलं ना, मला तर तुझ्या घरातल्या प्रत्येकाला पाठवणं कठीण गेलं. खूप खूप प्रेम करतात ग मुलं तुझ्यावर, नशिबान आहे साशा. पण आई हे सगळं काय होतं, ही अदला बदली? हे बघ हे सगळं मी तुला नंतर सांगते, पण मला आधी सांग तू इथे कसा? आई हल्ली मनोजचं काही खरं नाही. खरं नाही म्हणजे? खरं नाही म्हणजे हल्ली मनोजची चिडचिड खूप वाढली आहे, आणि त्यात मनीषाचं आणि मनोजचं नेहमी काहीतरी चालू असत. म्हणून मी ठरवून टाकले की तिथे राहायचं नाही, इथेच राहायचं. म्हणून मी परवानगी घ्यायला आलो होतो. परवानगी? अरे कसली परवानगी? यापुढे मी इथे राहिलं तर चालेल का अशी मी परवानगी घ्यायला आलो होतो आईंची. पण इथं आलं आणि गोंधळच झाला, कुठल्या आईची परवानगी घेऊ? मग कुठली आई परवानगी देईल असं वाटतंय तुला? दोघी. मग संपलं सगळं. म्हणजे? अरे म्हणजे आजपासून तू इथेच राहायचंस. जा जा सगळं सामान घेऊन ये तुझं. सामान घेऊनच आलो. अरे वा रे वा, आणि आम्ही तुला परवानगी दिली नसती तर? मला विश्वास होता म्हणून तर इथे आलो ना. हा मी रश्मी बोलते. ओळखला आवाज तुझा, कशी आहेस तू? हो मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? मी मजेत आहे. काय ग सहजच केला होतास ना फोन? नाही हो, सकाळी मनोज भाऊजीने फोन केला होता ना राहुलला, ते म्हणाले बंडू घर सोडून कुठेतरी गेलाय म्हणे. हो हो, म्हणजे कालपासून जरा पत्ता नाहीये त्याचा. बापरे, मग आता कुठे गेला असेल हो? ये हे बघ, हे आमचं घर छान आहे ना. अगं ये ना, काय घाबरते, इकडची लोक आहेत ना सगळी छान आहेत. हा ते कुमार भाऊ आहेत ना, ते थोडे जरा चिडतात सारखे सारखे, पण तू लक्ष देऊ नको. हा बंडू भाऊ, हे कोण? ते नंतर सांगते. बंडू भाऊ. काय ग, तू सकाळी सकाळी कुठे गायब झाली होतीस? सकाळी सकाळी कुठे गायब नव्हते झाले, आणि आईंना सांगून गेले होते मी. कुठल्या? काय बरं, ही कोण? ही बिंदू, हिला चाणायला गेले होते मी. तुझी बहीण आहे वाटत, गावावरून आलीये मुंबई बघायला? नाही हो, माझ्या बदली घेऊन आली हिला. बदली? तू कुठे चाललीस? म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? मी गावाला चालली आहे. माझी मावशी आहे ना, ती खूप आजारी आहे, आणि माझ्याशिवाय तिला कोणीच नाही, मला जावंच लागेल. असं होय? पण बंडू भाऊ, सगळ्यांची खबर तुम्हाला असते, ही बातमी तुम्हाला खरंच माहित नव्हती? नाही मिळाली. तुझी बातमी काय पेपर मध्ये आली नाहीये मला माहिती असायला. थट्टा करता ना माझी तुम्ही? अरे बर बाबा, बर हिला तू बदली आणलीस हे आईनं सांगितलंस ना? नाही, आता जाऊन सांगेन मी. कुठल्या? काय वर जाऊन बघ. काय झालंय बंडू भाऊ? बघ बघ, गंमत आहे.
गम्मत। आई बर मी तुला आता काम समजावून सांगतो। ओए बसू आहे आई। मला तर विश्वासच बसत नाहीये वेडा बाई। आणि मला जावंसही वाटत नाहीये। असं कसं, तुझी मावशी आजारी आहे ना। बरं मला सांग, तुझी मुलगी आणणार आहेस ती प्रामाणिक आहे ना? हो हो एकदम। बरं मग तू किती दिवसासाठी जाणार? ते आता मी कसं सांगू, मावशी जेव्हा बरी होईल तेव्हा मी निघून येईन। चालेल नाही। चालेल म्हणजे काय, तू काय मजा मारायला चाललीस का? आणि एक मुख्य काम असं, तू घरात जे जे काही करतेस ते सगळं तिला नीट समजावून सांगायचं। काय हो नाही, आणि मुख्य म्हणजे आमच्या दोघींविषयी तिला पूर्ण कल्पना दे बाई। अगं ती गोंधळून जायची बिचारी, एक जाते का एक येते का। तिला सगळं समजावून सांग। हो सांगेल। बरं आणणार आहेस कधी तिला? अगं हाच नाही का आणायचं, आमच्या समोरच समजवत आलं असत। म्हणजे काय? मी तिला घेऊनच आली आहे। माय कुठे ती? खाली आहे। काय नाव तिचं? बिंदू। बिंदू वसू नंतर आता बिंदू। अरे बायका म्हणजे ना। हा बोल काय आहे? हा मनोज कुठे आहेस? काय झालं? अरे त्या बंडूचा काही तपास लागला का? हे बघ मनीषा, मी क्लायंटला भेटायला आलो बरं का, बंडूला शोधायला नाही। पण त्याचा काय फोन बी आला होता? पण मला अशी शंका आहे की तो नक्की आईंकडे गेला असणार। आईकडे? शक्य आहे शक्य। अगं चुकला फकीर शेवटी मशिदीतच जाणार। काय बोलतोयस रे? दुसरं काय बोलणार मी, सेन्सलेस माणूस आहे तो। जाताना काय सांगायची पद्धत आहे की नाही? जाऊ दे ना। ठीक आहे मी आता चाललोच आईकडे, तर बघून येतो। तू आहे का? कुठे? मशिदीत। ए आईकडे। ए चल चल बाय बाय। मी काय म्हणतो आई? कुठल्या? या गेले 15 दिवस तुम्ही इतकी दगदग केली आहे। खरंच ग, ते सुद्धा माझ्यासाठी। कमाल करतेस बाई, तू नाही केलीस माझ्यासाठी। मी जरा बोलू का? बोल बाबा। अरे तुला कोण अडवणार? अडवलं नाही पण दोघी तुम्ही एकदम सुरू होता। मी बापडा बापडा अगो बाई, बोल रे बापडा बोलो। तर मी काय म्हणतो आई, या मी काय म्हणतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या। खरंच ग, तो म्हणतो तर खरंय। अगं काहीतरीच, काही काही वेळ आहे का विश्रांतीची? दुपारी घेईन ना मी। तसं नाही, तुम्ही थोडे दिवस विश्रांती घ्या। थोडे दिवस? नाही रे बाबा, अगं किती कामं व्हायची राहिली आहेत, सगळी कामं अर्धवट नाही का सोडून गेले मी। मुख्य म्हणजे आधी त्या मुलांच्या वसतिगृहाचं काम व्हायला पाहिजे। वसतिगृहाची काळजी नको करूस ग, ते काम झालं असेल एव्हाना। ती मिस बबन आहे ना, हो जाडी बुटकी, तिला मी छान पर्याय सुचवला होता, एव्हाना काम झालं असेल। घ्या गे आली। अय्या आई, 100 वर्ष पिडणार आहे तुला। लताबाई आलात तुम्ही? तुम्ही नसताना या सगळ्यांनी किती पिडलं मला, म्हणे याच लताबाई। एवढी बावळट दिसते का हो मी? हे बघ एक गोष्ट आता लक्षात ठेवायची, आम्ही दोघी जणी इथे आहोत ही गोष्ट फक्त तुला माहिती आहे, माझ्या मुलांना यातलं काही माहिती नाही। का? अगं तुला बोलले ना मी त्या दिवशी, कधी कधी डोकं वापर। छे छे, मी भलत्याच कामाला आले। मग सांगणार कधी? का बेंधळी आहे गही? अहो आपल्या वसतिगृहाचा काहीतरी घोटाळा झालाय। अहो आता काय घोटाळा झाला, मुलांचे अर्ज नाही आले का? मागवले आणि मुलं सुद्धा आली आहेत। मग केस त्यांच्या बाजूनी झालीय, ती जागा आमदारांसाठी राखीव झालीय, तिथे त्यांचं अधिवेशन आहे म्हणून ते सगळे तिथेच राहणार आहेत म्हणे। मुलं कुठे राहणार? तोच तर प्रश्न आहे ना। आत्ता मुलं आहेत कुठे? इथेच। इथे म्हणजे? खालीच आहेत, मी घेऊन आले ना त्यांना, म्हटलं यातून लताबाईच काहीतरी मार्ग काढतील। मुलं खाली आलेली आहेत लताबाई। ए यार काय, किती वेळ वाट बघा लागणार आहे काय कळत नाही बाबा। काय नाव काय तुझं? विक्रांत। विक्रांत मला विचारलं? चकणा आहे काय मी? नाही रे आता मला काय माहित, आता मॅडम कधीपासून वर गेल्या तर काय चाललंय काय माहित। तुझं नाव काय? मकरंद। मकरंद। मॅडम कोण? तू कोण? मी अमोल। काय ग? ऐक नाही काय ना, मी पण तुमच्या बरोबर चालो ना इकडे, त्यामुळे मलाही माहित नाही ना मॅडम कोण। सॉरी। इट्स ओके।
मस्त आहे ना बंगला पण घेऊया ना सर आपण एक बंगला आपण सगळ्यांनी घेऊया रे तुम्ही जिद्द ठेवा ना इथे राहायला मिळालं पाहिजे ना सगळ्यांच्या बाबांचंच ए बाबा म्हणायचं नाही मग नाव काय आपल्या वडिलांचं अरे आपल्याला 10x10 एक रूम मिळाली तरी रगड झाले यार काय बंगले बंगले घेऊन बसलाय तुम्ही काही माणसांची स्वप्न सुद्धा दळीद्री असतात ए काय 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 दळीद्री कोणाला बोलते तू तुझ्याकडे बघितलं मी नाही हा काय 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 नवीन नाटक आहे नावीचार नाव नाव काय तुमचं कानाखाली देऊन ठेवून एक काय कानाखाली आवाज काढून काय दादागिरीच आहे तुमची आय एम वेल एज्युकेटेड पर्सन नोकरी नाही म्हणून काय झालं हो अहो मी पण कम्प्युटर इंजिनियर आहे असं काय करताय हो आणि मी ते आपलं कायदे ते मी काय म्हणता त्याला कळलं कळलं काय तू आहे ना ते पत्रात लिहून पोस्ट कर नंतर कळलं का हा पोस्ट ग्रॅज्युएटच आहे मी नाही ते काय त्या मिस बबन आहेत ना त्यांनी आम्हाला इथे बोलवलं ते ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे भर काय शपथ त्या मिस बबनला नायक धंदे कोणाकोणाला गोळा करून ठेव दे चल बघतो काय चल बाहेर ए चल उठ बाहेर चल अरे अरे बघतो काय चल ना बाहेर चल चल आहो पण आवाज नाही पाहिजे माझा कुठे फुटतोय कळलं ना हे घर आपलंय काय बोललो आपण आपण बोलतो ते ऐकायचं उठायचं बाहेर निघायचं सामान उचल चल 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 बाहेर चल चल कुमार भाऊ बसू दे ना त्यांना आता तू कोण मी बिंदू बसूच्या ऐवजी आले ते शपथ काय एक एक नवीन भानगड चालते नाही ती वस्तूची तुझी स्टोरी नंतर बर का आधी तुम्ही बाहेर व्हायचं चल बाहेर व्हायचं बाय आईने बोलवले त्यांना ए कोणी का बोलवलेलं असे ना आपल्याला माहित नाही इथन निघायचं म्हणजे निघायचं चले चल 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 बँके चल अरे चल ना बघतो काय चले चल 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 बँके चल 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 बँके चल 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 काय तुमचं काय वेगळं आहे तुमची ओटी भरू का मी आता जपून न्यायला आलो त्यांना जातो का चल ना चल ए बॅग घे चल चल पोरींना नडत नाही आपण चल पाठ 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 चाल पाठकान चाल 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 एक वेगळी स्टोरी आहे त्यांना विचारायला पाहिजे त्यांनाच विचारतो आता काय नाटक आहे ना ओरडू नका दिला तुला काय अक्कल आहे का सरळ त्या मुलांना इथे घेऊन आलीस आधी काय विचारायची पद्धत आहे की नाही मग कुठे घेऊन जायचं त्यांना सगळी मुंबईत नवीन येत हो शिवाय आपणच त्यांना बोलवलं म्हणजे आता काय करायचं गेलं आता मी बाबूरावना फोन करून बघते आता फोन कोणाचा लता भाई हॅलो हा बाबूराव मी लता देशपांडे बोलतीये लताबाई का नमस्कार 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 नाही म्हणजे लई दिवसाने आठवण काढली तुम्ही आमची आता मला सांगा त्या वसतिगृहाचं आपलं नक्की ठरलं होतं ना मग आमदार निवासाचं काय प्रकरण निघालं मध्येच कच्चं प्रकरण छान मलाच विचारतंय अहो त्या मुलांचं वसतिगृह करायचं आपलं ठरलं होतं ना मग हे आमदार निवास आलं कुठे मधून काय सांगताय काय नाही म्हणजे ही समजी फिरवा फिरव कधी झाली हा काहीतरी भानगड दिसते हा पण तुम्ही काळजी करू नका हा मी होऊन जाईल ते मी करतो समजा व्यवस्थित करतो हा यंदाच कर आपण पंचवार्षिक योजना नकोय अहो यंदा म्हणजे ताबडतोब लागतो बाई कामाला काळजी करू नका हा बरं ठेवू पण हा आणि हे नुसतं आश्वासन नाहीये ना अहो म्हणजे एकदम पक्क प्रॉमिस बघा तुम्हाला पण जातो बाई तुमच्या आवाजाला काय झालं आई अशा कुमार आई आई आता हे काय चाललंय सगळं हा कोण कुठली पोरं खाली जमा झाली आहे अरे त्यांच्या राहण्याचा प्रॉब्लेम झालाय कुमार अरे म्हणून काय ते इथे राहणार काय अशा ना घराचा प्लॅटफॉर्म नाही तर फुटपाथ होईल अरे कुमार कुठे जाणार ते बिचारी मुलं बिचारी अरे जाऊ दे ना कुठे जायचंय ते तू कशाला नसती आफत ओढून घे ते कळत नाही मला हे एकदा काय झालं बघितलं ना पुन्हा गोते द्यायचंय का पुरे कुमार मी अजून काहीही निर्णय घेतला नाही कळलं म्हणूनच सांगायला आलोय
काय मी कितीही सांगितलं ना तरी शेवटी तुला जे पाहिजे ना तेच तू करणार. तरी बघा काय वाटेल ते करा. बाहेर ग गेला तो. केवढा चिडलाय बघ. अगदी थोड्या वेळात पुरत असत ग त्याच सगळं. माहितीये का मला. चला दाखव आम्हाला ती मुलं. ओळखू येत आहेत का पण कोण आहेत ती. अरे काय किती वेळ वाट बघा लागणार आहे रे बाबा इथे. आता ती मिस बब्बन गेले ना मॅडम ना भेटायला वर. ती येणार आहे ना खाली परत. छान आहे ना बंगला ते राहायला मिळालं पाहिजे. इथे फुटपाथवर राहायचे प्रॉब्लेम आहेत. बंगल्यात राहायची स्वप्न बघतात. ए यू विक्रांत फ्रॉम नागपूर. नागपूर म्हणजे ना तापच आहे. हिट हिटच आहे नागपूर. हा कोण. मॅट पण दिसत नाही रे. काय अवतार काय समोर. काय झब्बा तू. काय चष्मा. कोण आहात तुम्ही. काय काम आहे. हो तुम्ही कसे आले इकडे. आम्ही ते ऍप्लिकेशन करून आलोय. म्हणजे पुन्हा दत्तक. दत्तक नाही विक्रांत. अमोल मकरन प्रिया क्षमा. रे काय काम काय. मी इथे भेटायला आलोय. इथे वेळ नाहीये. काय बोलायला पण वेळ नाहीये. कोणाला भेटायचंय. लता देशपांडेला. बाजूला बाजूला चला. बाजूला होतो. बाजूला थांबा थांबा. आज जाऊ नका. का का का. हो चिडू नका. काय का. काय हो काय 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 हो. काय म्हणजे काय. चिडू नका तुम्ही. म्हणजे तुमच्या भल्यासाठी सांगतोय. का. आतमध्ये कुमार नावाचा एक 63 माणूस गेला. त्याचं नाव काढू नका. व्हायलंट होतो तो फार. तेच व्हायलंट आहे हो. कुणालाही घरात शिरू देत नाही. हकलून देतो. फुकट पडायची हो तुम्हाला. जा कुमार. त्याची हिंमत नाही बरं का माझ्या अंगाला हात लावायची. हो तुम्हाला एकदा सांगून कळा. तुम्ही काय करता इकडे. हे काय आहे आणि आई कुठं आहे. तुम्हाला सांगितलं ना एकदा. काय चाललं तुमच्या मध्ये. गप्पा बसा ना. काय बंगाली आहेत का तुम्ही. मराठीत सांगतो ना तुम्हाला. काय रे मनोज. ही पहा हीच ती मुलं. आई कोण आहे ती. हे काय चाललंय. काय काय करायचं ठरवलंयस तू. एवढीच मुलं आहेत का आणखी येणार आहेत. नाही नाही एवढीच आहेत. राहा रे तुम्ही सगळी इथे. इथे. हो आजपासून तुम्ही सगळ्यांनी इथेच राहायचं. अगं आई काय बोलतेस तू. कशाला राहा. काय करायचं यांनी. हे बाब मनोज त्यांना घराची गरज आहे आणि माझ्याकडे भरपूर जागा आहे एवढं कारण मला पुरे. अगं ही मुलं कोण कुठली. उगस त्यांना. नाही मला नाही वाटत. बघ जरा त्यांचे चेहरे बघ किती निरागस वाटतंय. तो राजू सुद्धा तुला तसाच वाटला होता ना. पण गेला ना शेवटी निघून. हे बघ आई. हे बघ जसं दिसत ना तसं नसतं. म्हणून जग फसत तेव्हा तू जरा शहाणी हो. शहाणं व्हायचं की नाही हे ठरवायला मी समर्थ आहे. पण या क्षणी तरी ती मुलं इथेच राहणार. त्यात बदल होणार नाही. अगं अशाने तू घराची धर्मशाळा करणार आहेस का. या घराची काय अवस्था होईल ना ते बघत राहा तू. बघू रे मी इथेच आहे. कुठे जाणार आहे मी. काय बोलायचं तुझ्या समोर. मीच मूर्ख म्हणून मी इथे आलो. लक्षात ठेव उद्या जर काय वेडावाकडं घडलं ना तर मी तुला त्रास द्यायला येणार नाही. गेला ग. येता. काय रे झालं समाधान. सांगितलं होतं जवळ उभं राहू नको म्हणून. थँक्स. अरे असू दे रे. थँक्स कसले आले त्याच्यात. मॅडम एक विचारू. हा 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 हा. मॅडम नाही म्हणायचं. आई चालेल ना. चालेल ना. आता काय पण आई एक शंका आहे. म्हणजे काय तुम्ही तर हा म्हणून सांगताय पण दुसरा येऊन कोणी हकलणार नाही ना इथे. कारण दुसरं कोणी आलं तरी तुम्ही ते आपलं. त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. ज्या क्षणी हे इतरांना कळेल त्या क्षणी तुम्ही हे घर सोडून जायचं. ओके.